शरद पवार जेव्हा एखादी गोष्ट बोलतात तेव्हा त्यामागे बरेच अर्थ असतात खुद्द पवारांचा राजकीय अनुभव ते सांगत असलेल्या गोष्टीतनं उमटत असतो म्हणूनच शरद पवारांनी एखादा इशारा केला तर समजून जायचं की कुठेतरी काहीतरी नक्की शिजत असाच एक इशारा शरद पवारांनी राज ठाकरेंबद्दल केला पण बघा शरद पवारांच्या इशाऱ्यावर मनसेऐवजी उत्तर द्यायला भाजपवाले आले विशेष म्हणजे भाजपचे कार्यकर्ते नाहीत तर खुद्द गिरीश महाजन पवारांच्या इशाऱ्यावर बोलले पवार मनसेवर बोलले मग भाजपवाले उत्तर द्यायला का आले पवार नेमकं काय म्हणाले मनसे भाजप युतीचं घोडं नेमकं अडलंय कुठे यावरच बोलूयात पुढच्या तीन मिनिटात पण सगळ्यात आधी बघूयात की शरद पवार राज ठाकरेंबद्दल असं काय बोलले की ज्याला उत्तर द्यायला चक्क गिरीश महाजन मैदानात उतरले ठाण्यात झालेल्या उत्तर सभेत राज ठाकरे शरद पवार आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसवर घसरले राज यांच्या आरोपांचा पवारांनी समाचार घेतला राज महागाईवर बोलले नाहीत राज रोजगारावर बोलले नाहीत इतकंच काय तर राज ठाकरे मोदी भाजप फडणवीसांवरही बोलले नाहीत लावरे तो व्हिडिओ म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी अचानक ट्रॅक बदलला त्यावरच पवारांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला शरद पवार म्हणाले की महागाई बेरोजगारी हे देशासमोरचे मुख्य प्रश्न आहेत जनता होरपळत असताना ठाकरेंच्या भाषणात महागाईबद्दल अवाक्षरही नव्हतं यावरून त्यांची भूमिका स्पष्ट होते राज ठाकरे यांनी ठाण्यातल्या भाषणात भाजपबद्दल अवाक्षरही काढलं नाही कदाचित भाजपनं त्यांच्यावर काही जबाबदारी सोपवली असावी किंवा त्यांचं भाजपशी काही साटलोटं असावं असं शरद पवार म्हणाले थोडक्यात मनसे भाजपमध्ये पडद्यामागे काहीतरी सुरू आहे काहीतरी आहे मनसे भाजपच्या जवळ जाते त्यामुळेच भाजप महागाईवर राज ठाकरे बोलले नाहीत असंच पवारांना सुचवायचं होतं आता पवारांच्या बोलण्यावर मनसेनं प्रतिक्रिया देण्याआधीच भाजपनं प्रतिक्रिया दिली पवारांनी फक्त मनसे भाजप यांच्यात काही शिजतंय का असं विचारलं तर भाजपनं थेट हो आमची युती होऊ शकते असंच सांगून टाकलं भाजप नेते गिरीश महाजन यांनी मनसे भाजप युती होऊ शकते असं उघडपणे म्हटलंय भाजप मनसे दोन्ही पक्षांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद नक्की आहेत मात्र राजकारणात कोणतीही शक्यता नाकारता येत नाही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप मनसे युती होऊ शकते असं गिरीश महाजन म्हणाले काही दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या राज ठाकरेंसोबत भेटीगाठी झाल्या त्यात राज यांनी प्रखर हिंदू भूमिका घेतली आहे आपल्या भाषणांमधून राज ठाकरे महाविकास आघाडीवर तोफ डाकतायत पण भाजपवर चकार शब्द बोलत नाही आहेत त्यामुळेच भाजप मनसे युतीच्या चर्चा सुरू झाल्यात पवारांनी नेमका हाच धागा पकडला आणि राज ठाकरेंना कोंडीत पकडलं त्यावर मनसे भाजप युती होऊ शकते असं गिरीश महाजन स्पष्टच बोलले त्यामुळे चर्चा सुरू झाल्यात असोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मनसे भाजप युतीबद्दल तुम्हाला काय वाटतं पवार मनसेबद्दल बोलल्यावर भाजपनं प्रतिक्रिया दिली आहे यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट कमेंट बॉक्समधून सांगा अधिक माहितीपर व्हिडिओसाठी आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या फेसबुक ग्रुपवर शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद